तिकडे अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणी आज सुप्रीम कोर्ट महत्वपूर्ण निकाल देणार आहे. जमिनीच्या वादाची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आज खंडपीठ निश्चित करू शकतं. या प्रकरणी दाखल झालेल्या 14 याचिकांवरती सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस के कौल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यावेळी ते या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख सुद्धा निश्चित करण्याची शक्यता आहे. आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक सध्या आपल्यासोबत आहे. सरिता, सध्या राम मंदिराचं निर्माण किंवा आज येणारा सुप्रीम कोर्टाचा निकाल याला केवळ सामाजिक नाही तर राजकीय अंगानं सुद्धा खूप महत्व आहे. या सगळ्या संदर्भात म्हणजे विश्व हिंदू परिषदेनं त्यांची भूमिका जाहीर केली आहे, संघानं त्यांची भूमिका जाहीर केली आहे, या सगळ्या संदर्भात आज या दोनही संघटनांचं काय म्हणणं आहे? बिलकुल ज्ञानदा आणि खरं तर काय यांच्या भूमिका आहेत याला घेऊन खरं तर दोन तीन अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे आणि आपल्या बरोबर संघ परिवारातून ही मंडळी इथं उपस्थित आहे. सगळ्यात पहिले आपण जाऊया सुधीर पाटकांकडे. सुधीरजी, आता लोकांचा हा एक प्रश्न आहे की शेवटी कोर्टासाठी ही प्राथमिकता नाही असं संघाला वाटल्यामुळं एक आंदोलन छेडण्यात आलं होतं, तर आज सुनवाई परत होणार आहे. कोर्टावर संघाचा विश्वास आहे का? निश्चितपणे आहे. संघाचा जर या संस्थेवर विश्वास नसता तर आत्तापर्यंतचा प्रत्येक निर्णय हा न्यायालयाने करावा या मताचे राहिले नसते. फक्त इथे वाद कुठे झाला तर ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने अशी भूमिका घेतली की हे आमच्या प्रायोरिटीचा विषय नाही तर न्यायालयाने निर्णय केव्हा करावा काय करावा हा त्यांचा अधिकार नक्की आहे हे संघही मानतो. पण म्हणून एखाद्याच्या भावनेला डिवसणं, एखाद्याच्या भावनेचा अनादर करणं हे बरोबर नाही आहे. आणि हे जर टाळलं असतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे की कधीही आज निर्णय आज सुरू झाली हे तर पिटिशन लगेच निर्णय होईल असंही नाही. पण हा निर्णय घेताना सुप्रीम कोर्ट आपलं म्हणणं ऐकून घेत आहे, आपल्याला वेळ देत आहे, ही भावना महत्त्वाची आहे. आणि नेमकी सुप्रीम कोर्टाने 92 साली देखील हीच चूक केली होती. 92 साली 6 डिसेंबरच्या आधी 4 डिसेंबरला लखनौ कोर्टात निर्णय होता आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टात होता आणि त्यावेळेला कारसेवक इतक्या मोठ्या प्रमाणात जमले आहेत तर प्रतिकात्मक कारसेवा करू द्यावी, एक 10-15-20 जणं जाऊन काहीतरी प्रतिकात्मक कारसेवा करतील असं म्हटलं होतं. पण ती करायची परवानगी दिली नाही कोर्टांनी आणि त्याचाच परिणाम आपण त्यामुळेच चिघळलं असं म्हणता येतं. पण मग आता परत एकदा सुनवाईला सुरुवात होत असताना अजूनही विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन हे सुरू राहणार का की आता आंदोलन अभियान थोडे दिवस थांबवणार? नाही, आंदोलनाची भूमिका ही वेगळी आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये जो प्रकरण चालू आहे तो प्रकरण वेगळं आहे. सुप्रीम कोर्टाने डे टू डे सुनवाई करावी आणि याचा एक महिन्याच्या आत त्याचा निर्णय करावा. कारण असं आम्ही सुप्रीम कोर्टात डायरेक्ट करू शकत नाही की तुम्ही एका महिन्यामध्ये निर्णय करा म्हणून. पण हे जनभावना आहे की भाई इतके दिवस तुम्ही का चिघळताय या प्रकरणाला, प्रकरणाचा निर्णय काय व्हायचा आहे? फक्त डिस्प्यूट जे 3 भाग केले आहेत त्या जमिनीचे, रामजन्मभूमी आहे हे हायकोर्टाने स्वीकार केलेलं आहे, सगळे प्रत्यक्ष प्रमाण त्याच्या पक्षामध्ये आलेले आहेत, फक्त त्याला 3 भागामध्ये विभाजित केलं हाच फक्त डिस्प्यूट आहे. तर त्याचा निर्णय लवकरात लवकर. बिलकुल, पण मग आपण जे आहे ते आपण तर धर्मसंसदेचा निर्णय मानणार आहात. धर्मसंसदेमध्ये संत निश्चित करतील, कारण की आता जनभावना जी आहे ती सुप्रीम कोर्टाच्या किंवा कोणत्याही निर्णयाला जास्त वाट पाहण्याची त्यांची मनस्थिती नाही. आम्हाला लवकरात लवकर मंदिर पाहिजे ही भावना जनभावना आहे आणि म्हणून त्या जनभावनेला आता आम्हाला आवाज द्यायचा आहे. तर आता 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला प्रयाग कुंभामध्ये आणि संतांचा एक धर्मसंसद होणार आहे. विश्व हिंदू परिषद संतांच्या आदेशावरती चालतं. त्या धर्मसंसदेमध्ये संत जे काही आदेश करतील ते म्हणतील आंदोलन करा तर आंदोलन करू, ते म्हणतील नका करू कोर्टाची वाट पाहत आम्ही कोर्टाची वाट पाहू. बिलकुल, पण ह्यामध्ये एक राजकारण आहे असं सुद्धा वाटतं आहे सगळीकडे. एकीकडे कपिल सिब्बल असतील तर ते हे कुठंतरी सुनवाई निवडणुकीनंतर व्हावी ह्याच्यावर प्रयत्नशील आहेत, तर ही सुनवाई लवकरात लवकर 1 महिन्यात व्हावी असं संघ परिवाराचं म्हणणं आहे. त्यामुळे ह्याच्यातलं राजकारण कोणाला काय फायदे आणि राजकारण किती? कोणी काही म्हटलं तरी रामजन्मभूमीचा विषय जो आहे त्याचा निवडणुकीच्या राजकारणावर परिणाम होतोच. जर रामजन्मभूमी आंदोलन यशस्वी झालं, त्या ठिकाणी रामजन्मभूमीला ती जागा द्यावी असा निर्णय कोर्टाने जर दिला तर तो निश्चितपणे एक विद्यमान सरकारचा यशाचा भाग मानला जाईल. पण त्याच वेळेला नाही मिळालं तर त्याचा दोष तो देखील त्या पक्षाकडे येणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण शेवटी लोकांमध्ये असणारी भावना ही अतिशय महत्त्वाची आहे
आणि लोकांना असं वाटतं की न्यायालयाने उगाच कोणाच्या म्हणजे आमच्या भावनांशी न खेळता आणि कोर्टाने स्पष्ट केलं आहे की ती राम जन्मभूमी आहे की नाही हा काही आमच्यासाठी विषय नाही आहे, आमच्यासाठी ते फक्त टायटल सूट आहे. आणि बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मात्र एक आता महत्त्वाचा मुद्दा आहे जो खरं तर विश्व हिंदू परिषदेला ह्याचं उत्तर द्यायचं आहे, त्यामुळे गोविंदजींना मी विचारते. गोविंदजी, नरेंद्र मोदींच्या इंटरव्ह्यू नंतर मोदींवरचा जो विश्वास आहे तो कुठं कमी झाला का विश्व हिंदू परिषदेचा? कारण तुम्ही एकीकडे आंदोलन कायम ठेवू, अध्यादेश काढावा हेच आपलं आंदोलन आहे, आणि अशा वेळेला मोदी मात्र कोर्टासाठी थांबत आहे. असं आहे की ते पंतप्रधान आहेत आणि त्यांनी जे काही म्हटलं त्यात काही नकारात्मक असं खूप नाही आहे. त्यांनी म्हटलं की कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आम्ही अध्यादेशाबद्दल विचार करू. याचा अर्थ काय आहे की समजा कोर्टाने निर्णय दिला की जे काही हायकोर्टाने निर्णय दिला तेच मान्य आहे, तर त्याच्यावरती मग सुप्रीम सरकार निर्णय करेल. याचा अर्थ की त्यांची भावना पण तिथे मंदिर बनवण्याची आहे, पण त्यांना काही संवैधानिक बाध्यता आहे, त्यांचे काही अडथळे आहेत, त्याच्यामुळे त्यांचे शब्द काही वेगळे असतील पण भावना त्यांची हीच आहे. आणि आमचं स्पष्ट मत आहे की ह्या सरकारने जर हे मंदिर निर्माण नाही केलं तर कोणतंही सरकार निर्माण करू शकत नाही. काय आम्ही काँग्रेसकडून अपेक्षा करणार आहे का आम्ही समाजवादी पार्टीकडून अपेक्षा करणार आहे, कम्युनिस्टांकडून अपेक्षा करणार आहे तर भाजपाच करणार. कुठंतरी सरकार बदलेल असं तर आपल्याला भीती नाही वाटत आहे ना? नाही, सरकार बदलण्याची काही भीती आम्हाला वाटत नाही आहे, पण जन आक्रोश भाजपने पण लक्षात घ्यावा. राम जन्मभूमीचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे, जनभावनेचा विषय आहे, जनभावना लवकरात लवकर मंदिर निर्माण करण्याची आहे, याचं लक्ष भाजपाने पण द्यावं. नाही दिलं तर त्याचे परिणाम पण त्यांना भोगावे लागतील. बिलकुल, आपण बघतो आहोत की आंदोलन जे आहे ते पुढं असंच राहणार आहे. मात्र संघ परिवाराची जर का कुठली अपेक्षा असेल ज्ञानदा, तर ती ही आहे की लवकरात लवकर आज जी सुनवाई सुरू होते आहे ती एका महिन्यात पूर्ण व्हावी, लवकरात लवकर रोज ह्याची सुनवाई करावी, अशा पद्धतीची कोर्टाची सुद्धा भावना असावी, लोकभावना लक्षात घेत ही भूमिका इथं सध्या संघाची आहे. मात्र आज कोर्टात काय होतं हे त्यामुळेच अत्यंत महत्त्वाचं आहे की ही सुनवाई कधी होणार, की रोज होणार का की होणार नाही, ह्यावर खरं तर किती तीव्र हे आंदोलन होऊ शकतं हे ठरेल. ज्ञानदा, निश्चितपणे लोकसभा निवडणुका अगदी तोंडावरती आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आज कोर्ट काय सांगत आहे, काय म्हणतंय, काय निर्णय देत आहे याकडे या संघटनांसह सगळ्या राजकीय पक्षांचंही लक्ष आहे. सरिता, धन्यवाद या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल.